राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झालं, अनेक जण बांधावर गेलेत, मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, शेतकऱ्याच्या बंधनामध्ये काय पडलं? तर म्हणजे एवढ्या मोठ्या गर्जना केल्या सत्तेवर येण्यासाठी, सत्तेवर आल्याच्या नंतर काही मंडळी मतासाठी पावसात सुद्धा भिजली, परंतु 2 वर्षामध्ये कोणत्याही मंत्र्याला बांधावर जायला सोड मिळाली नाही. 2 वर्षात बंगल्यातून बाहेर पडायची सुद्धा काही लोकांना त्या ठिकाणी त्यांना वेळ मिळाला नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून सांगतात, पण नेमकी शेतकरी विरोधी भूमिका सातत्याने सरकारची सुरू आहे. आपल्या सर्वांचं मी आज स्वागत करतो. महाविकास आघाडी सरकारच्या आज फसवणुकीला 2 वर्ष पूर्ण होत आहे. फक्त जनतेची फसवणूक आणि फसवणूकच करायची हाच कार्यक्रम 2 वर्ष आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळाला. खरं तर हे सरकार फसवणुकी सरकार आहे, बिघाडी सरकार आहे आणि वसुली सरकार आहे असं म्हणायला करते. मी गद्दी माडगूळकरांचे शब्द सांगायचं ठरलं तर लहरी राजा अधांतरी दरबार अजब तुझे सरकार अशा प्रकारची या सरकारची अवस्था आहे. खरं तर या सरकार म्हणजे हे जनादेश डावलून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि त्याला एक गोंडस नाव दिलं होतं, किमान समान कार्यक्रमावर आम्ही सरकार स्थापन करतो. आता किमान वसुली कार्यक्रम या सरकारचा किमान समान कार्यक्रमाच्या नावाखाली सुरू आहे. ही वसुली आपण गृह विभागात पाहायला मिळाली, ऊर्जा विभागात वसुली पाहायला मिळाली, महसूल विभागामध्ये वसुली आपण सरास सुरू आहे, नगरविकास खातं असेल, गृहनिर्माण खातं असेल, या संपूर्ण राज्याच्या कोणत्याही खात्याचं उदाहरण घ्या, फक्त वसुलीचं उद्दिष्ट दिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी. एक तर मुख्यमंत्र्यांचा कुठलं नियंत्रण या मंत्र्यांवर नाही आहे. या राज्याचा प्रत्येक मंत्री हा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री वावरतो. खरं 2 वर्षात एकाही समाज घटकाला ही सरकार न्याय देऊ शकलं नाही वास्तव आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे सरकारने घालवलं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतीमध्ये ती छेडछाड झाली, इम्पेरिकल डाटा उपलब्ध करण्यासंबंधी अजूनही 2 वर्ष लोटण्याच्या नंतरही सरकारला अजून मार्ग सापडत नाही. मुळातच आरक्षण देण्यासाठी या सरकारची इच्छाशक्ती नाही आहे हे आता अतिशय स्पष्ट दिसतं आहे.